Hello, student, welcome back. Okay, we learn 9 science and chapter 1 laws of motion. Right, student, what is our today's point? Our point is that the distance, student, we learn distance. Right, so what is the definition of a distance? Student, very interesting definition of the distance is that distance is the length. Okay. इन वन वर्ड व्हाट इज द डिस्टेंस डिस्टेंस इज लेंथ ऑफ द एक्चुअल पाथ डिस्टेंस इज लेंथ ऑफ एक्चुअल पाथ राइट ट्रेवल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन मोशन फाइल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट स्टूडेंट एक बात समझ लेना डिस्टेंस क्या होता है हमारे लैंग्वेज में हम पढ़ लेते हैं अभी स्टूडेंट डिस्टेंस ही एक लेंथ आहे ओके कशाची आहे डिस्टन्स स्टुडंट ऍक्च्युअल पाथची ओके ज्या मार्गावरून तुम्ही जाता स्टुडंट तो ऍक्च्युअल पाथ त्याची लेंथ आहे ओके तर स्टुडंट पाथवरून कोण जात असतं तर ऑब्जेक्ट जात असतो म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आपण पर्सन गाडी प्रत्येक गोष्ट ओके त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो स्टुडंट ऑब्जेक्ट जो मार्ग जो ज्या मार्गाने ट्रॅव्हल करणार त्या मार्गाची ॲक्च्युअल लेंथ राईट स्टार्टिंग पॉईंटपासून तर एंडिंग पॉईंटपर्यंत जी काही ॲक्च्युअल पाथची लेंथ आहे त्याला आपण काय म्हणणार डिस्टन्स ओके समज मी आहे ओके चलो एक्झाम्पल लिहते स्टुडंट हेअर इज द होम ऑफ सार्थक स्टुडंट एक समजून घ्या की हे सार्थकचं घर सा आहे राईट आता पहा तर स्टुडंट सार्थकच्या घरापासून त्याचं मित्राचं जे घर आहे ना स्टुडंट ते सहाशे मीटर अंतरावर आहे ओके okay? सार्थकच्या घरापासून त्याच्या मित्राचं घर सहाशे मीटर एवढ्या अंतरावर आहे ओके okay? हे आहे स्टुडंट सार्थकच्या okay? सा मित्राचं घर ओके आता सार्थकच्या मित्राच्या घरापासून एक स्कूल आहे ते स्कूल किती मीटर अंतरावर आहे तर थ्री हंड्रेड मीटर हे अंतरावर आहे तर या ठिकाणी आहे स्टुडंट काय तर स्कूल ओके नाव नाव की या ठिकाणी आहे स्कूल किती डिस्टन्सवर आहे स्टुडंट ती म्हणजे थ्री हंड्रेड मीटर्सवर आहे जर सपोज स्टुडंट सार्थक स्कूलला जाताना घरून निघतो मित्राकडे येतो त्यानंतर तो स्कूलमध्ये जातो राईट मग स्टुडंट ॲक्च्युली सार्थक किती ॲक्च्युअल पाथमध्ये डिस्टन्स कवर करतो तर स्टुडंट ते म्हणजे तर ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ बघूयात आपण आता जो मार्ग वापरला सार्थकने त्याची ॲक्च्युअल लेंथ काय बघा स्टुडंट सिक्स हंड्रेड प्लस थ्री हंड्रेड कारण सिक्स हंड्रेड स्टुडंट ते वाले स्टुडंट थ्री हंड्रेड हे वाले राईट मग या दोघांची लेंथ किती असणार तर सिक्स हंड्रेड मीटर प्लस थ्री हंड्रेड मीटर इज इक्वल टू नाईन हंड्रेड मीटर सो नाईन हंड्रेड मीटर ही पाथची ॲक्च्युअल लेंथ आहे जी सार्थकने ट्रॅव्हल केली ओके okay, मग स्टुडंट सार्थकने ट्रॅव्हल केलेलं जे काही टोटल पाचची लेंथ आहे ती आहे नाईन हंड्रेड मीटर सो स्टुडंट हिअर नाईन हंड्रेड मीटर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सार्थक ओके नाईन हंड्रेड मीटर डिस्टन्स ट्रॅवल्ड बाय सार्थक लक्षात आलं सगळ्यांना की डिस्टन्स ही एक लेंथ आहे ॲक्च्युअल पाचची ओके नाव स्टुडंट वी गोईंग टुवर्ड्स नाव द डिस्प्लेसमेंट स्टूडेंट व्हाट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट स्टूडेंट फर्स्ट अपन डेफिनेशन बो डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टेंस डिस्प्लेसमेंट क्या होता है सोच लो ये मिनिमम डिस्टेंस है मिनिमम का मतलब कम से कम कमी कमी डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टेंस बिटवीन कहां से कहां तक स्टार्टिंग एंड फिनिशिंग पॉइंट स्टूडेंट समझ लो स्टार्टिंग पॉइंट और एंडिंग पॉईंट फिनिशिंग पॉईंट ए दोनो में जो भी मिनिमम डिस्टन्स है उसको हम डिस्प्लेसमेंट हैं चलो स्टुडंट एक्झाम्पल हैं स्टुडंट आता आपण बघितलं की सार्थकचं होम या ठिकाणी त्याच्या मित्राचं या ठिकाणी होम आहे आणि स्टुडंट या ठिकाणी काय आहे स्टुडंट तर स्कूल आहे आता एक बघा स्टुडंट की सार्थक आधी स्कूलला काय करत सार्थक त्याच्या घरापासून फ्रेंडकडे यायचा फ्रेंड काढून पुढे जायचा मित्राकडे राईट पण स्टुडंट हा जो पाथ होता ना त्याला तो लॉंग व्हायचा स्टुडंट मग सार्थकचे एक दिवशी काय झालं स्टुडंट की सार्थकचे मित्राबरोबर भांडण झाले त्यामुळं सार्थक त्याच्या मित्राकडे काय आला नाही मग स्टुडंट सार्थक डायरेक्ट त्याच्या घरून स्कूलमध्ये गेला आणि ते का so जे काही डिस्टन्स आहे तर ते किती आहे स्टुडंट फाईव्ह हंड्रेड मीटर सो स्टुडंट या ठिकाणी जे डिस्टन्स आहे ना मिनिमम डिस्टन्स फ्रॉम सार्थक होम टू द स्कूल इज फाइव हंड्रेड मीटर फाइव हंड्रेड मीटर आता मिनिमम सो डिस्टेंसूडेंट फाइव हंड्रेड मीटर इज द मिनिमम डिस्टेंस द मिनिमम डिस्टेंस नाउ स्टूडेंट फाइव हंड्रेड मीटर एंड जो मिनिमम डिस्टेंस होता है उसी को हम कहते हैं स्टूडेंट डिस्प्लेसमेंट सो स्टूडेंट हेर डिस्प्लेसमेंट इज व्हाट स्टूडेंट इट इज अव हंड्रेड मीटर यह है बात स्टूडेंट सबको समझ में आया डिस्प्लेसमेंट ओके okay. दोनों बात हमने अच्छी तरह से स्टूडेंट समझ लिया एग्जाम्पल के साथ डिस्प्लेसमेंट एंड डिस्टेंस राइट नाउ स्टूडेंट हमें लर्न करना है उसी में से प्रॉपर्टी ओके स्टूडेंट ये क्या है तो ये है वॉकिंग सर्कुलर राउंड वॉकिंग स्टूडेंट सकाळी सकाळी मॉर्निंगला स्टुडंट आपण जे राऊंड मारतो स्टुडंट चालतो एक्झरसाईज करतो ना स्टुडंट ती वेळी एक्झरसाईज स्टुडंट या ठिकाणी तो राऊंड आहे तो म्हणजे वॉकिंग सर्क्युलर राऊंड ओके स्टुडंट प्रत्येक जण त्या वॉकिंग सर्क्युलर राऊंडवरती एक पॉइंट आहे त्या पासून वॉकिंग करायला स्टार्ट करतो ओके स्टुडंट हेअर इज द पॉईंट ए आणि त्या पॉइंटपासून स्टुडंट सगळेजण वॉकिंग करायला काय करतात स्टार्ट करतात राईट आता पा स्टुडंट की एक मुलगा आहे त्याचं नाव आहे स्टुडंट आण्या ओके आणेले सगळे त्याला आण्या बोलतात राईट स्टुडंट आण्या त्या ए पॉईंटपासून स्टुडंट वॉकिंग करायला स्टार्टिंग करतो ओके स्टुडंट आण्या स्टार्ट वॉकिंग ना आता तो चालायला स्टार्ट करतो आणि स्टुडंट ए पॉईंटपासून तो चालायला स्टार्ट करतो मग आता बा राईट आण्या चालत गेला स्टुडंट ए पॉईंटपासून राऊंड कम्प्लीट केला आणि परत तो स्टुडंट त्याच जागी आला म्हणजे स्टुडंट त्याचा सुरुवातीचा पॉईंट होता ए आणि स्टुडंट नंतरचा पॉईंट आहे बी म्हणजे स्टुडंट इनिशियल पॉईंट आहे ए आणि फिनिशिंग पॉईंट आहे बी म्हणजे स्टुडंट रिस्पेक्टिवली पण तो ए पॉइंट आणि बी पॉइंट हे नाव जरी वेगळे असले तरी ते सेम पॉइंट आहेत स्टुडंट राईट सो स्टुडंट हिअर स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट इज अ सेम राईट या ठिकाणी जिथून स्टार्ट करत होता ना तो स्टार्ट पॉईंट आणि एंडिंग पॉईंट सेम आहे ओके सो सेम पॉईंट इज स्टुडंट सो मिनिमम डिस्टन्स इज अ झिरो या पे मिनिमम डिस्टन्स तो झिरो हो स्टुडंट अगर मिनिमम डिस्टन्स झिरो है तो डिस्प्लेसमेंट बी झिरो स्टूडेंट राईट कधी पण लक्षात ठेवा स्टुडंट हे डिस्प्लेसमेंट हे झिरो असू शकतं पण डिस्टन्स कधीच झिरो नसणार डिस्टन्स हे झिरो नसतं पण स्टुडंट डिस्प्लेसमेंट हे झिरो असू शकतं कधी मिनिमम डिस्टन्स इज अ झिरो कधी स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट हे सेम असल्यानंतर डिस्प्लेसमेंट झिरो असतं राईट ओके तर आपण आत्ता लर्न केलं स्टुडंट ते म्हणजे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ओके आता स्टुडंट आपल्याला लर्न करायचं आहे ते म्हणजे स्पीड अँड व्हॅलॉसिटी स्टुडंट आपण लर्न करूया स्पीड अँड व्हॅलॉसिटी पण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये पण स्टुडंट एक बघा आधीच्या पॉईंटमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकदम एक्झाम्पलमध्ये आपण खूप भारी लर्न केलं राइट राईट स्टुडंट ओके धन्यवाद